सांगली मध्ये मास्टर्स 45 प्लस पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 5 ते 8 जानेवारी रोजी या स्पर्धा होणार आहेत. ज्येष्ठांच्या कबड्डीचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. सांगलीमध्ये मास्टर्स 45 प्लस पुरुष कबड्डी स्पर्धा दिनांक 5 ते 8 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठांच्या कबड्डीचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. सांगलवाडी इथं चिंचबाग मैदानात या स्पर्धा होणार आहेत. निमंत्रिताच्या 14 संघांमध्ये सामने रंगणार आहेत. सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आणि युवक मराठा क्रीडा संस्था सांगलवाडी सांगलीतर्फे मास्टर्स 45 प्लस पुरुष कबड्डी स्पर्धा होणार आहेत. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास आकर्षक चषक दिला जाणार आहे. तसंच अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आदर्श संघ उत्कृष्ट पंच यांना आकर्षक चषक आणि मॅन ऑफ द डे असा खेळाडूस रोख बक्षीस दिलं जाणार आहे. आणि लवचिक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या या महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती क्रीडा स्पर्धा कबड्डीच्या क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहे. प्रथमतः मी या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आपल्या येवला शहर पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय श्रीमती मेडेसर हे खास उपस्थित झालेले आहे. त्यांचं मी नऊ चौथ क्रीडा मंडळ आणि कलावाणीचे महाविद्यालय यांच्या तर्फे खूप मोठं स्वागत करतो. या स्पर्धेसाठी किंवा आयोजनासाठी अतिशय कार्यरत असलेले नऊ चौथ क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मी खूप धन्यवाद देतो. पण या साठी मेरे साथ सांगू इच्छितो की सर एवढं हे सांस्कृतिक आणि विकसनाचे शहर आहे. येवल्याचे पैठणे जसे प्रसिद्ध आहे येवल्याचे उत्सव जसे प्रसिद्ध आहे तसे येवला क्रीडा विभागामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं शहर आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1914 साली नऊ चैतन्य क्रीडा मंडळाची स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्थापना झालेली आहे. आणि सर तुम्ही सकाळ जर कधी गेलात तर सगळे मान्यवर तिथे टेनिस खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक मल्लांचं गाव कुस्तीचं जसं प्रसिद्ध आहे तसं क्रीडा क्षेत्रामध्ये इतरही बास्केटबॉल असेल किंवा बेसबॉल असेल किंवा टेनिस असेल किंवा कबड्डी खो खो या सगळ्या क्षेत्रामध्ये येवल्याचं नाव लौकिक हा सध्या समुद्रात पार पोहोचलेला आहे. आजही अनेक खेळाडू या येवल्या शहराचं नाव सध्या समुद्रा पलीकडे पोहोचवतो आहे. त्यामुळे आज इथे कबड्डी स्पर्धा होते आहे याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो. कारण विभागामध्ये निवड झालेले विद्यार्थी स्टेट लेवलला खेळणार आहे आणि मग या विभागामध्ये ते अतिशय दमदार कामगिरी करतील. त्यांचं नाव आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहील आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वामुळे आपल्या सगळ्यांचा आनंद उद्गिरित होणार आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व पंच सर्व संघचालक त्याचबरोबर त्यांचे खेळ आपण भरणार आहोत आनंद घेणार आहोत ते सगळे खेळाडू यांना मी महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सरकारला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. सुद्धा आजंगाबाजारावर ही स्पर्धा संपन्न होत आहे त्यासाठी आपण आम्हाला अनुभवी महान मैदान उपलब्ध करून दिलं आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात प्रेरणा करत असतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.